प्रभाग माटेगावकर ध्येय विडे कलाकारच्या सीझन 2 मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. रसिक हो, आत्ता आपण ज्या कलाकाराला बघितलं हा कलाकार आपल्याला अजिबात नवीन नाही, रादर हा आपल्या घरातला कलाकार झालेला आहे. कारण अनेक रियालिटी शोजमधून, अनेक मोठ्याल्या कार्यक्रमामधून याला आपण ऐकलंय आणि बघितलंय. एक उत्तम म्युझिशियन, मी असं म्हणेन की म्युझिक इंडस्ट्रीतला एक बेताज बादशहा, आमचा अत्यंत जवळचा मित्र, एक गुणी कलाकार, सत्यजित प्रभू. सत्तू नमस्कार. नमस्कार. ध्येय वेडे कलाकाराच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून नमस्कार आणि तुलाही थँक्यू. सत्तू, तुला आता काय, रसिकांनी तुला खूप ऐकलंय, खूप बघितलंय. सत्यजित प्रभू काय आहे हे खरं तर मी सांगायची गरज नाही आहे, त्यामुळे मी खूप काहीशी ओळख करून देण्याच्या भानगडीत अजिबात पडत नाही. मला तुझ्या हा जो प्रवास आहे तो मला अगदी लहानपणापासून तुझ्यात जाणून घ्यायचा आहे. माझ्या इन्फॉर्मेशनप्रमाणे तू अगदी 3 वगैरे वर्षाचा असताना डायरेक्ट वाजवायलाच लागला होतास हार्मोनियम. म्हणजे हार्मोनियम या उंचीची, हार्मोनियम या उंचीची आणि भात्यापर्यंत हात पण पोहोचत नव्हता, या प्रवासापासून मला जाणून घ्यायचं. अरे बापरे. हां बरोबर आहे. म्हणजे मला पण त्या अर्थात मला आठवणं शक्य नाही आहे, पण आमच्या घरामध्ये मामाकडे मी वाढलो लहानपणी, आणि मामा, मामी, आजी, आजोबा, आई वडील आणि माझी बहीण, मामे बहीण, तर या सगळ्यांबरोबर राहत असताना त्या घरामध्ये आई गाणं शिकलेली असल्यामुळे एक हार्मोनियम घरात होती आणि मी ती खूप असं म्हणजे कायम मी मागायचो, रोज तिने काढायला सांगायचो. आणि ती आपल्याकडे कशी, ती पेटी एका लाकडाच्या पेटीत असते, तशी त्या लाकडाच्या पेटीत ती ठेवलेली होती. आणि त्यामुळे मी खूप मस्तीखोर, अर्थात मुलं असतातच, आणि खूप मस्ती करत असल्यामुळे मला कोणी द्यायचं नाही ती पेटी, कारण हा मोडेल तोडेल काहीतरी त्याची वाट लावेल म्हणून. पण मी ती खूपच एक दिवस हट्ट केला आणि खूपच रडून दाखवल्यानंतर मला वाटतं कोणाला तरी दया आली आणि कोणीतरी ती घे बाबा एकदाचा शांत तरी बसेल हा, असं म्हणून ती मला कदाचित काढून दिली असेल. आणि घरचे सगळे जी आठवण सांगतात तेवढंच मला ऐकून मला जे काय आठवतंय की जे काही थोडीफार बालगीतं शाळेमधनं वगैरे शिकवायचे ती मग त्यातली एखाद दुसरं कुठलं तरी मी वाजवलं असणार. आणि तेव्हा कुठेतरी त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी ह्याच्या डोक्यामध्ये काहीतरी स्वरज्ञान काहीतरी असेल, पुढे काय करेल नाही करेल माहीत नाही, पण ऐकून हा सूर वाजवतोय. तू जेमतेम 3 कम्प्लीट झाले होते, तुला तुझा 78वा जन्म हो, या निमित्ताने तुझं वय लोकांना कळेल. 78वा जन्म मेमध्ये तुझा वाढदिवस असतो, तुला शाळेत जूनमध्ये टाकलं. जे गॅदरिंग होतं ते जेमतेम तू 3.5 वर्षाचा असशील तेव्हा तू बालगीतं वगैरे हार्मोनियमवर ऑलरेडी वाजवायला लागलेला होतास, तेव्हा तू त्या एजमध्ये परफॉर्म केलं. हो, केलं होतं शाळेच्या गॅदरिंगमध्ये परफॉर्म, त्याचा एक फोटोसुद्धा आहे. त्यावेळेला काय ते अगदी चिमणी चिमणी वारा घाल, कावळ्या कावळ्या पाणी दे, मी देईन तुला ग दाणा, मी देईन तुला रे घरटे, असं काहीतरी ते गाणं बर. आणि ते आमच्या शाळेमध्ये सगळ्यांना खूप माहिती होतं, त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला ते शिकवण्यात आलं आणि तेच गॅदरिंगमध्ये वाजवलं गेलं. म्हणजे स्टेजवरती एकटा बसलोय पेटी घेऊन आणि म्युझिक टीचर तू आत्ता बसलेस तशाच अगदी बाजूला बसल्यात आणि त्या ताल देत आहेत डफली घेऊन आणि मी वाजवतोय. तर तेवढी एक तेवढ्या फोटोमुळे मला ते सगळं निदान चित्र डोळ्यासमोर येतं. तू आणि तुझे बाबा, म्हणजे मी जे काय ऐकलं ते, तू 5 वर्षाचा असताना सगळीकडे कार्यक्रम करायला लागला होतास, बाबा कोंगो वगैरे वाजवायचे. आणि एक काहीतरी मी असं ऐकलं ते मला नीट तुझ्याकडून कळेल की एक साईड कार असलेली गाडी, मग त्याच्यात तुमची फॅमिली आणि छान तेव्हा व्यवस्थित कार्यक्रम तू कर, त्याबद्दल सांग. अरे जाम मजा यायची त्यावेळेला. माझी आई बँक ऑफ इंडियात होती आणि वडिलांचा प्रिंटेड सर्किट बोर्डचा बिझनेस होता. वडील वडिलांना पण म्युझिकची खूप आवड, आई जसं गाणं शिकली होती तसं बाबांचं शिक्षण कुठे झालेलं नव्हतं, पण मुळात ताल म्हणण्यापेक्षा लय अंगात आहे, त्यामुळे ते बोंगोची साथ उत्तम करायचे. आणि त्यावेळेला सकाळी 7:30 ते 7:45, रविवारी सकाळी 7:30 ते 7:45 रंगोली नावाचा कार्यक्रम लागायचा, तर त्याच्यामध्ये जेवढी काही गाणी आपल्याला ऐकायला मिळायची 7-8 गाणी लागायची आणि तेवढीच. तर त्यावेळेला खूप असं आपल्याकडे आत्ताच्या मोबाईलसारखं पटकन गाणं समोर ऐकलं अशी काही सोय नाही नव्हती, पण त्या कार्यक्रमातनं जी गाणी समोर यायची ना, मग त्या गाण्यांच्या कॅसेट्स मामी करून आणायची आणि आमच्याकडे दिवसभर एकतर रेडिओ तरी नाही तर तो कॅसेट प्लेअर तरी चालूच असायचा आणि ती गाणी वाजवायला लागून, मग ते आवारा हूं असेल, मेरा जूता है जपानी असेल, जी कुठली गाणी ऐकल्यानंतर ती वाजवायचा प्रयत्न करायचो, जे काही अडायचं ते कॅसेट लावायचो किंवा आई तोंडाने म्युझिक म्हणून दाखवायची, असंच ते सगळं करून मी वाजवायचो. नोटेशन वगैरे लिहिण्याचा काही संबंधच नाही तेव्हा.
त्यानंतर मग कोणाकडे तरी जाऊन गणपतीला म्हणा दिवाळीला म्हणा कोणाकडे तरी पूजा असेल तर असं असं सगळं असताना आम्ही कार्यक्रम करायचो आणि गाडी नव्हती तेव्हा साईड कार होती इतकी मजा आई बाबा साईड कारवर मध्ये म्हणजे स्कूटरवरती माझी मामी साईड कार मध्ये तिच्या मांडीवरती मामे बहीण त्यांच्या मांडीवरती बोंगो त्या साईड कारच्या कॅरियरवरती हार्मोनियम आणि एवढं करून मी मला कुठेच जागा नाही मी त्या साईड कारच्या स्कूटरच्या साईडला जो काही बार असतो हात ठेवायला त्याच्यावरती मी बसलेला आणि स्कूटरवरती असा पाय आणि मध्ये काहीच नाही म्हणजे चुकून पाय खाली गेला तर रस्त्याला लागणार म्हणजे मेन आर्टिस्ट बारवर मेन आर्टिस्ट डायरेक्ट आत्ता बार स्टूलवर तेव्हा बारवर असं येते आणि असे आम्ही अगदी सायनून उठून बोरिवली मीरा रोड पर्यंत अगदी जायचो आणि कार्यक्रम करायचो व्यवस्थित दीड दीड दोन दोन तास हिंदी मराठी जी काय गाणी येतात ते त्याचा कार्यक्रम करायचो मग बिलांची नागिन असेल नाहीतर आवारा हूं असेल नाहीतर जे काय असेल आणि बाबा बोंगोची साथ करायचो. आत्ता तू म्हणालास की आई बँकेत होती मला वाटतं बँक ऑफ इंडिया आणि फ्लोरा फाउंटन साईडला त्यांची ब्रँच होती फाउंटन मला त्यावरून एक आठवत आहे की तिथून कधीतरी त्यांच्याबरोबर जात असताना ते सगळे हॉकर्स बाजूला बसलेले असतात तिथे तू काहीतरी एक सगळे ती रिकामी खोकी कीबोर्डची वगैरे डिस्प्लेला ठेवलेली आई मला तू हे घेऊन दे असं तू कुठल्या तरी या दिवशी मागे लागला त्यांच्या की मी हे जर तुम्हाला घेऊन दिलं तर मी खूप पैसे कमवीन याच्यावर म्हणजे तुला तुझं म्युझिकल सेन्सचा तो होताच पण तुला हे पण कळलं होतं तेव्हा की मी याच्यावर खूप पैसे कमवणार कळलेलं वगैरे काही नव्हतं मी आपलं त्यावेळेला तिला आपलं पटवायला म्हणून काहीतरी सांगितलं एवढं मी सांगितलं असेल पण मी हेही ऐकलंय की तिथे गेल्यानंतर तू एवढासा छोटासा त्या जो कोणी होता ते सगळं विकणार तो म्हणला नाही बच्चे को हम नहीं हात लगाने देंगे तर तुझी आई म्हणले नाही बच्चाही बजाने वाला आहे मग तू वाजवायला लागल्यानंतर तिथे आता तुझ्या भोवती गराड असतो सत्यजित प्रभू पण तेव्हा एवढासा असताना तू जेव्हा वाजवत असास फाउंटनला 100-150 लोक तिथे गोळा झाले होते. हो 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 हे मला नक्की आठवतं कारण तेव्हा मी तसं 5वी-6वीत होतो आणि त्या व्हीटी स्टेशनवरनं बरेचदा आम्ही चालत जायचो बँकेत बरेचदा कारण ते सगळं ते बघायला आवडायचं ते सगळे त्या बिल्ड ज्या काही ऑफिसेस जेवढे काही ऑफिसेस आहेत त्याच्या खाली ते सगळे विक्रेते आहेत आणि ते मोठे मोठे कीबोर्डचे बॉक्सेस आणि सगळ्या वाद्यांचे ठेवलेले असतात ते बघूनच मला खूप मजा यायची. त्यामुळे आईच्या बँकेत जाताना मेन इंटरेस्ट तो असायचा की हे बघायला मिळेल. इंटरनेट वगैरे काही नसल्यामुळे मॉडेल नंबर घरी जाऊन आता मी बघतो वगैरे ह्याची काहीच सोय नाही त्यामुळे त्या बॉक्सवरती बघितल्यानंतर एकदम फॅसिनेट व्हायला व्हायचं आणि बघायला मिळायचं नाही वाद्य बॉक्सवरती चित्र आणि मॉडेल नंबर बघायला मिळायचा. तर मी एक दिवस खूप हट्ट केला म्हटलं मला तो छोटा आपल्याकडे आहे ना कॅसिओ तसा नको मला एक ना थोडासा मोठा हवा तर त्याच्यावरती आपल्याला जरा अजून काही गोष्टी डाव्या हाताने कॉर्ड्स वगैरे वाजवता येतील काहीतरी ॲडिशन करता येईल. तर ती म्हणली अरे छेरे आत्ता कुठे हे सगळं ते तिला त्यातलं काही कळत नव्हतं नेमकं की ह्याला नक्की काय हवं काय पण मलाही ते सांगता येत नव्हतं की काय हवंय कोणाचा तरी मी शाळेत बघितला असणार आणि म्हणून मी तो मागितला असणार. तर शेवटी परत बँकेतनं घरी जात असताना परत तोच हट्ट मी केला की म्हटलं अगं इथे थांबून बघूया तरी मग शेवटी ती म्हणाली की ठीक आहे आपण थांबूया मग तो म्हणाला की नाही इसके हात मी नाही दे गं तर ती म्हणली नाही ह्याला हाच वाजवणार आहे मला काहीच येत नाही लेने काय तोही मंगा के देगा मग आई म्हणली ओके लेने काय म्हणून मग त्यांनी कुठल्या तरी त्यांच्या गोडाऊनमधनं तो मागवला. म्हटलं आता मला फक्त कोणीतरी एवढंच सांगितलं होतं की खालच्या सुरापासून वरच्या सुरापर्यंत आधी सगळं ना वाजून बघायचं शेवटी आपण रस्त्यावरनं ती गोष्ट घेतोय म्हटल्यानंतर अर्थात आपल्या देशात तसं डुप्लिकेशन काही होऊ शकत नाही एवढं सहजासहजी ते शक्य नाही पण त्यावेळेला ते काही समजायचं नाही ना पीस डिफेक्टिव्ह नको ओके पीस हवा म्हणून सगळं आधी नीट चेक करून वाजवून बघा. तर वाजवून काय बघणार गाणीच वाजवून बघणार हे बटन दाबून बघ तो साऊंड दाबून बघ अमुक कॉर्ड दाबून बघ हा व्हॉल्यूमचा नॉब दाबून सगळं फिरवून बघ सगळं करत करत तिथे गाणी सुरू झाल्यानंतर एक माणूस जमला दो अशा व्यवस्थित गर्दी जमली आणि पाऊण तास तिथे कार्यक्रम झाला भर रस्त्यात स्टूलावर बसून. मी असंही ऐकलंय की हे तू वाजवत होता ठीक आहे हळूहळू वाजवायला लागला बालगीतं मग तू सांगितल्याप्रमाणे आर के ची गाणी वगैरे पण जेव्हा तू 7 वर्षाचा होतास तेव्हा जेव्हा तुझ्या मुंजेच्या वेळेला मुंज तुझी जेव्हा झाली 7व्या वर्षी तू 5 तास सतत हार्मोनियम वाजवली होतीस असं मी ऐकलंय खरं आहे काय आणि त्याचं ते शूट वगैरे पण केलंय. नाही हे सगळं आईबाबांचीच कृपा आहे त्यांना त्यावेळेला काय वाटलं होतं की हा पुढे काय करेल माहित नाही आत्ता गातोय वाजवतोय काहीतरी करतोय ना मिमिक्री अमिताभ बच्चनचा मोठा फॅन म्हणजे आपण सगळेच आहोत तर त्यामुळे शराबी किंवा शहेनशा किंवा त्यावेळेला जे काही समोर पिक्चर बघायचो ना तर आपल्याला ते सगळं पाठच व्हायचं आणि खूप ते बोलावं असं वाटायचं तर ती मिमिक्री असेल ते पेटीवादन असेल किंवा थोडंफार गायन असेल तर हे सगळं आईला माहीत नव्हतं की हा पुढे काय करेल पण आत्ता जे आहे ते आपल्याकडे डॉक्युमेंटेशन त्याचं असावं
त्यावेळेला इतकी असं व्हिडिओ आणि करण्याची प्रथा नव्हती. बरोबर. अगदी लग्न मुंजीमध्येच शूटिंग केलं आणि व्हिडिओ कॅसेट केली हे त्यावेळेला व्हायचं. मुंज झालेली असल्यामुळे त्या कॅमेरामॅनशी चांगली ओळख झाली होती. तर त्याला एकदा सांगितलं की अरे असं असं ना आमचा मुलगा वाजवतो, परवा आपली तुम्ही मुंज केलीत तर तोच आहे आणि तुम्ही घरी या आणि तो वाजवेल जे काही असेल ते. पण शूट तर त्याला आधी कळेच ना त्या कॅमेरामॅनला पण की हे नक्की काय शूट करायचं आणि वाजवण्याचं काय शूटिंग करायचं. तर असं कधी तेव्हा त्यांनी केलं नसावं बहुतेक कोणाचं. आई म्हणली नाही जे काय असेल जे काय वाजवेल तो ते आपल्याला करायचं आहे. तर अगदी वरच्या मजल्यावरती मी जाऊन सांगून आल्याचं मला आठवतं की आज ते मसाले वगैरे काही कुटू नका, आपल्याला आवाज नको आहेत घरात. तर कारण रविवारचा दिवस म्हटल्यानंतर जरा घरची कामं काढतात लोकं, तर जरा शांतता असलेली बरी. आणि ते असेच लाईट वगैरे सगळे समोरनं दोन तीन घेतले होते आणि आवाज येऊ नये म्हणून पंखे वगैरे बंद, त्यामुळे दुपारी 12 वाजता ते सगळं सुरू झालं आणि एक एक गाणं सगळं वाजवायला लागल्यानंतर त्याला पण खूप रस निर्माण झाला त्याच्यामध्ये त्या कॅमेरामनला. मग मी हा शॉट असा घेतो, मी असा घेतो, मग नागिनच्या म्युझिकला तो कॅमेरा फिरवला वगैरे सगळं करून झालं. आणि ते शेवटी कॉस्ट्युम चेंज, लोकेशन चेंज, घरातच इकडे पेटी तिकडे कीबोर्ड असं सगळं, झोपाळ्यावरती काही कीबोर्ड घेऊन गाणी, असं सगळं झालं आणि ती कॅसेट पूर्ण झाली आणि घरात सगळे उपस्थित होते. क्या बात. म्हणजे आता तुला हे प्रोफेशनली काम करताना अडचण वाटतच नसेल कॉस्ट्युम आणि हे लोकेशन चेंज वगैरे, हे काय जुना विषय आपला. नाही नाही असं नाहीये, पण त्यावेळेला ते सगळं करायचं म्हटल्यानंतर ते माझ्या डोक्यात निश्चित नव्हतं, आई बाबांच्या आणि घरच्यांच्याच डोक्यात ते होतं आणि त्याप्रमाणे ते सगळं झालं. मला वाटतं तुझ्या आई वसंतराव कुलकर्णींच्या शिष्याला त्यांनी व्यवस्थित क्लासिकल केलेलं गाणं शिकले. आता तू जो उल्लेख केला ना त्यातली एक क्लिप आपण बघूया. जरूर. प्रोफेशनली जे करिअर जे तू सुरू केलंस ते मला वाटतं वयाच्या 15व्या वर्षापासून. कारण 2019 25 इयर्स सेलिब्रेशन केलं की कारकीर्द, प्रोफेशनल कारकीर्द 25 वर्षाची पूर्ण झाली. तू अशोक हांडे जे बरेच कार्यक्रम मला वाटतं वाजवलेस, पण त्यातही गंमत अशी की तू जे एक मला वाटतं रुपारेल कॉलेजचे प्रिन्सिपल पाटणकर, प्रिन्सिपल नाही ते शिकवायचे, शिकवायचे हा, म्हणजे थोडी ती इन्फॉर्मेशन माझी वेगळी असेल. पाटणकर सर, 4 एप्रिलला तू त्यांच्याकडे कार्यक्रम वाजवलास, तिथे अशोक हांडेवर लागा चुनरी मधा अशोक हांडेने गायलं आणि तू जशीच्या तसे पीसेस वाजवलेस आणि ते ऐकून 9 एप्रिलला लगेच मंगल गाण्याचे शो वाजवायला सुरुवात केली. एकदम सगळे शो वाजवणं इतपत म्हणजे तुझी तयारी आणि हे. तयारी नव्हती आणि काही नव्हतं खरं सांगायचं तर. माझी वर्गमैत्रीण पूजा बांदेकर बरं आणि तिच्या ती रुपारेलची, मी खरं म्हणजे SIWS चा आणि रुपारेलचे जे पाटणकर सर आहेत ते आमच्या घराच्या अगदी चेंबूरलाच राहतात आणि त्यांच्या घरी रंगपंचमीच्या आदल्या दिवशी रात्रभर कार्यक्रम असतो आणि रुपारेलचे आजी माझी सगळे विद्यार्थी तिथे येऊन आपली कला सादर करतात रात्रभर अजूनही आजच्या दिवसापर्यंत. तर ती पूजा मला म्हणाली की तू येशील का माझ्याबरोबर वाजवायला, म्हटलं येतो. गेलो, बरेच जण परफॉर्म करत होते, पूजाही गायली, मी वाजवलं तिच्याबरोबर आणि 5 वाजता अगदी आता भैरवीने आता कार्यक्रम संपणार. तर त्यावेळेला अविनाश हांडे म्हणजे अशोक हांडेंचा भाऊ तो तिथे गायला बसला आणि म्हणाला की मी लागा चुनरे मेदाग म्हणणार आहे. अविनाशने गायला आणि कोणाला म्युझिक येत असेल तर प्लीज माझ्याबरोबर कोणी वाजवाल का. तर मी आपला पटकन कीबोर्ड घेऊन बसलो वाजवला आणि ते म्युझिक वाजवलं. बरं.
आणि दुर्दैवाने त्यांच्याकडे मंगलगणी दंगलगणी हा एकमेव कार्यक्रम ऍक्च्युली तेव्हा होता, हे बाकीची सगळी प्रोडक्शन्स तेव्हा नव्हती, ही 94 सालची गोष्ट. तर त्यावेळेला दुर्दैवाने त्यांच्या कार्यक्रमात वाजवणारा जो कीबोर्ड प्लेअर होता त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. आणि आमचा मित्र रवींद्र पोळे जो उत्तम कीबोर्ड प्लेअर आहे, जो ब्लाइंड आहे पण तरी उत्तम कीबोर्ड वाजवतो, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे त्याला काही दिवस घरी थांबायला लागणार होतं. मला हे माझी ओळख कोणाचीच नाही. तर हे वादन त्या दिवशीचं कार्यक्रमाचं लगा चुनरे में दाग नंतरचं बघून अविनाशने 2 दिवसांनी फोन केला की अरे जरा चौरंगच्या ऑफिसवरती येशील का, एक कुठलं तरी शूट आहे दूरदर्शनचं तर ते आम्हाला करायचं आहे. तर तिथे चौरंगच्या सगळ्या कलाकारांनी पाहिलं, त्याच्यात अशोक खांडे होते, विजय दयाळ होते, महेश कांदोलकर होते, विजय ताम, सगळेच भरपूर दिग्गज कलावंत त्याच्यामध्ये तेव्हा होती. अमर त्यावेळेला नव्हता, अमर 1-1.5 वर्षांनी ऍड झाला. तर अशी सगळी मंडळी त्यावेळेला होती आणि सगळ्यांना असं वाटलं की हा वाजवेल. आणि मंगलगाणी शूट तर झालं पण मंगलगाणीचे प्रयोग पण लागलेत, त्याचं काय, कारण आपला तर वादक आता आजारी पडलाय तर किंवा त्याला लागलंय पायाला तर तो कसा वाजवणार, म्हणून मला विचारलं की तू वाजवशील का, म्हटलं मी येतो. तर त्या कॅसेट्स तेव्हा चौरंगकडे होत्या मंगलगाणीच्या खूप, त्या मी घेऊन आपलं बसायचो, घनश्यामसुंदर असेल, काठीनं घोंगडं असेल, मी आपलं ते लिहिण्याचं काहीच नाही सवय, ऐकूनच काय ते आपलं पाठ केलं आणि 7 एप्रिलला तो पहिला कार्यक्रम वाजवला. क्या दिनातला. हा मग किती शोज केले मंगलगाणी किंवा अशोक खांडे? खूपच जास्त, खूपच. म्हणजे 94 पासून बघायचं झालं तर चौरंगचे जवळजवळ 4-4.5 हजार प्रयोग नक्कीच. हो, मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, माणिक मोती, आजादी 50, गाणे सुहाने, अमृतलता, मधुरबाला आणि मेक टू ऑर्डर असे खूप शोज असायचे. की वेडिंग शो आहे सुरतला बर, आणि आता आपण इव्हेंट्स मोठे मोठे बघतो जसे अवॉर्ड फंक्शन्स, 100 फुटी 150 फुटी स्टेज, तर ते हे आम्ही सगळं त्यावेळेला करायचो. की सुरतला एकच कार्यक्रम आहे तर मॅनहॅटनचा सेट केला आहे किंवा लाल किल्ल्याचा सेट केला आहे, तर असे 50 डान्सर सगळं लाईव्ह आणि रेकॉर्डेड काही नाही. आता तो शो परत नाही होत पण दुसरा कुठला तरी सेट, कारण तो रिपीट कसा करणार सेट, त्याच लग्नात दुसऱ्या कोणीतरी बघितलं आणि अहमदाबादला दुसरा शो ठेवला तर परत मॅनहॅटनचा सेट कसा उभा करणार, मग सगळं नवीन, मग गाणी पण सगळी वेगळी आणि तो सगळा मी एक टोर्ड असो, असे पण खूप शो केले. वा वा. त्यामुळे तिकडे खरं म्हणजे मला अनुभव सगळ्या प्रकारचा आला आणि मुख्य म्हणजे प्रत्येक कार्यक्रमातून एक चांगला मेसेज देण्याची त्यांची जी काही हे आहे पद्धत आहे ती खूप चांगली आहे. की नुसतंच 25 गाणी घेतली आणि कार्यक्रम केला असं नाही, तर त्याच्यानं काहीतरी चांगला मेसेज जातो, काहीतरी चांगलं स्क्रिप्ट चांगलं असतं आणि विचार करून तो कार्यक्रम असतो. त्यामुळे मी तिकडे खूप जास्त शिकलो आणि एन्जॉय पण केलं. आत्ता तू उल्लेख केलास की मंगलगाणी दंगलगाणीचे साधारण 4-4.5 हजार शोज केले, पण अख्ख्या करिअरमध्ये 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 6-6.5 हजार शोज केलेस तू. बापरे. मग मंगलगाणी दंगलगाणी व्यतिरिक्त मेजर शोज अजून हे बघ, सगळ्या काय म्हणतात त्याला कसलेल्या लोकांबरोबर, म्हणजे सुरेशजी असो, श्रेयाजी असो किंवा ही सगळी मोठी आधी आहे, जास्त शोज कोणाचे वाजवले मंगलगाणी दंगलगाणी शिवाय? मंगलगाणी दंगलगाणी शिवाय ॲक्च्युली खूप असे प्रोडक्शन्स आहेत ज्यांचे खूप जास्त शोज झाले. जसं विजय कदम यांचा कार्यक्रम आहे खुमखुमी, त्याच्या जवळजवळ 200 प्रयोग झाले होते, 300 प्रयोग झाले होते आणि त्या काळामध्ये सलग ते कार्यक्रम खूप व्हायचे. नाही म्हटलं तरी आमच्या सर ज्यांच्याकडे मी हार्मोनियम शिकलो, श्री अनिल केरकर, त्यांच्या आमच्या त्यांच्या स्टुडंट्सचा पण कार्यक्रम होता, त्याचे कार्यक्रम व्हायचे. आणि गणपतीमध्ये कोणाच्या ना कोणाच्या तरी कॉलनीमध्ये जसे गणपती उत्सवात कार्यक्रम होतात, गणेशोत्सवात, तसे कार्यक्रम रोज कोणाचा ना कोणाचा तरी असायचाच. त्याच्यामुळे वर्षाला चौरंग सोडता नाही म्हटलं तरी एक 80 ते 100 कार्यक्रम वेगळे व्हायचे, कुठल्या तरी बँकेतच आहे, कुठल्या तरी कॉलनीतच आहे आणि त्याचा अनुभव खूप मिळायचा. बरं. सर तुम्ही असं ऐकलंय की तू असं शास्त्रशुद्ध शिक्षण म्हणतात ना तसं घेतलेलं नाही आहेस, संस्कार आहेत ते, ब्लडमध्ये आहे, बाबांकडून ती लय असेल, आईकडून सूर असतील, हे सगळं आहे, पण कीबोर्ड हे इन्स्ट्रुमेंट असं नाही आहे की त्यात टेक्निक बरंच असतं, लेफ्ट हँड वेगळा, राईट हँड वेगळा, म्हणजे हे तुला मी काय सांगणार, पण हे तू कसं साध्य केलंस म्हणजे टेक्निकली? साध्य केलं इन सेन्स कसं आहे की कीबोर्ड वादन म्हणजे काय, की एखादा माणूस ज्यावेळेला एखाद्या गुरूंकडे शिकतो तर त्यावेळेला तो ते वाद्य शिकत असतो की मी बासरी शिकतोय किंवा मी व्हायलिन शिकतोय किंवा मी गाणं शिकतोय. तर कीबोर्ड असं कोणी शिकवणार नसतं. बरोबर. मी पेटी जी काही शिकलो ती श्री अनिल केरकर आणि माझा मामा मकरंद कुंडले यांच्याकडे मी शिकलो. तर मकरंद मामाने मला काय शिकवलं, तर फिंगरिंग कसं असावं आणि हात चांगला कसा दिसावा, ह्या रागात तू काय वाजवशील आणि तान कशी वाजवशील हे त्यांनी मला म्युझिक कधीच शिकवलं नाही. त्यांनी मला हात कसा ठेवायचा हे शिकवलं, की तुझा हात दिसायला कसा सुंदर असला पाहिजे, हे सगळं जे काही थोडंफार आहे ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. सरांकडे मी
अनिल सरांकडे जायचो तेव्हा त्यांनी मला नाट्यसंगीत शिकवली. पण आता कीबोर्ड वाजवायचा म्हणजे एखादं गाणं अकंपनी करायचं. तर गाणं अकंपनी करताना मला प्रश्न असा पडायचा की लोकांना आधी कळत नाही की कीबोर्डचा असा आवाज कुठला. बासरीचा जसा आवाज आहे तो लोकांना कळतो, व्हायलिनचा आवाज लोकांना ओळखतो, तो कीबोर्डचा नेमका आवाज कुठला, तर कीबोर्डचा असा आवाज नसतो. आपल्याला एखादं गाणं अकंपनी करताना विविध प्रकारची गाणी असतील, अगदी आदी बीजा एकलेपासून ते झिंगाट पर्यंत सर्व प्रकारची गाणी तुम्हाला अकंपनी करायची आहेत. तर तुम्ही कॉर्ड्स कसे वाजवाल, तुम्ही म्युझिक पीसेस कसे वाजवाल, थोडस त्या काळातलं वाटण्यासाठी पण काय कराल, की आता गीत रामायण सारखं एखादं कुठलं तरी गाणं असेल तर ते टूटी व्हायलिन्स जलतरंग सारख्या वाद्यांवरती, तर मी ते असं खूप फ्लुएन्सीनी जर ते मी असं वाजवलं ना तर ते त्या काळातलं पण वाटणार आहे, माझं साऊंड पण माझ्याकडे तसा पाहिजे जे जेणेकरून माझं म्युझिक त्या काळातलं वादन वाटेल. तर त्याच्यासाठी आधी तुमच्याकडे तुमचा हात चांगला असला पाहिजे. तुम्ही इंडियन शिका किंवा वेस्टर्न शिका, हा एक ही एक फांदी झाली. बरोबर. तुमच्याकडे साऊंड चांगले असले पाहिजेत ही दुसरी फांदी आहे. आणि साऊंड चांगले असण्यासाठी तू म्हणालास त्याप्रमाणे कुठले क्लास नाही आहे, त्यामुळे कुठे शिकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आत्ता इंटरनेटच्या काळामध्ये आपण पटकन एखाद्या वाद्याचा डेमो बघू शकतो की कसं वाजते रे बाबा व्हायलिन. त्यावेळेला तसं डेमो बघण्याची काही सोय नव्हती. आपल्या आजूबाजूला कार्यक्रमातनं किंवा रेकॉर्डिंगला गेल्यानंतर एखादा वादक दिसला तर पटकन ते वाद्य नीट बघायचं की ह्याच्यात मिंड निघते का, ह्याच्या वाद्याची रेंज काय आहे, ह्याच्यामध्ये एका वेळेला किती सूर वाजू शकतात, या सगळ्या गोष्टी. यातल्या बऱ्याचशा गोष्टी खूप म्युझिकल आहेत, बऱ्याचशा गोष्टी नॉन म्युझिकल आहेत. साधी गोष्ट आहे की व्हायब्रोफोन सारखं वाद्य असेल तर एका हातात दोन मॅलेट्स, दुसऱ्या हातात दोन मॅलेट, म्हणजे एका वेळेला मॅक्सिमम चारच सूर वाजणार. तर माझ्याकडे सागप आणि सागप असं मी सहा सुरांचा कॉर्ड वाजवण्यात काही पॉईंट नाही. तर ह्याच्यात म्युझिकल खूप शिक्षणाची काहीच गरज नाही, हे तुम्हाला वाद्य बघून पण कळू शकतात. अशा खूप गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि आधी साऊंड बनवण्याचा प्रयत्न केला, जो अर्थात आजही प्रयत्न चालूच आहे. नुकतंच याच ठिकाणी विजय दयाळ यांची मुलाखत तू घेतलीस तर मला माझी आठवण खूप चांगली आहे की 94 सालीच त्या चौरंगमध्ये नवीन कीबोर्ड आम्ही घेतल्यानंतर मी आणि विजय दयाळ तिथे बसायचो आणि तबला तरंग, टूटी सेक्शन म्हणजे क्लॅरिनेट, फ्लूट, सनई या सगळ्या अशा वाद्यांचे साऊंड तिथे मी बनवायचो आणि बनवण्याचा प्रयत्न करायचो. म्हणजे तर त्यावेळेपासून मला ते मात्र हे लागलं होतं की आपल्याकडे साऊंड चांगला असायला हवा आणि नंतर ते वाद्य त्याची प्लेईंग स्टाईल. तुमच्याकडे सगळं कीबोर्ड फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे पेटी आणि अकॉर्डियन सारखे सगळे पीसेस ऐकून आले पाहिजे. ट्रम्पेटचा पीस असेल तर तो ट्रम्पेटचा साऊंड कितीही चांगला असला तरी तुमच्या मनात ना तुम्ही ट्रम्पेटच वाजवताय असं जेव्हा आणाल तेव्हा तो तुम्ही त्याच्या जवळ जा. एक्झॅक्टली. मी तू एक उत्तम कीबोर्ड प्लेअर आहेस त्यामुळे तुला हे खूप छान समजू शकेल आणि तो प्रयत्न माझा आजही आहे आणि ती प्रोसेस पूर्ण न होणारी आहे, ती आयुष्यभर चालूच राहील. त्याच मुद्द्यावर येणार सर, तू बरंच बोललाय त्याविषयी की सत्यजित प्रभूचं वाजवणं तर हे आहेच पण सगळे म्युझिशियन, सगळे कीबोर्डिस्ट अत्यंत आदराने तुझ्या पाठीमागे सुद्धा म्हणतात सत्तूचे ना टोन्स लाजवाब, स्पेशली सरोद, तू म्हणालास त्याप्रमाणे व्हायब्रोफोन. मला एक सारेगमपच्या विचार, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती, काय टोन तू केलेस की असं वाटतं की ओरिजिनल वाद्य वाजतंय. मग याचा तू एक वेगळा स्टडी केलास की म्हणजे ती मला आवड आहे ॲक्च्युली, कारण टोन तयार करणं खूप वेळ लागतो. वेळ लागतो आणि म्हणजे ते कधी तुम्हाला समाधान मिळेल आणि ते किती वेळानंतर ते किती वेळ लागेल त्याला काही सांगू शकत नाही. बरोबर. पण अर्थात ती आजही प्रोसेस चालूच आहे. आजही पटकन डोक्यात येते अरे आपण हे चेंज करून बघूया, हे आपल्याला आधी का नव्हतं सुचलं की परत ते 2 तास घेऊन बसायचं आणि मग वाजवण्याच्या रियाजापेक्षा तर साऊंड बनवण्यात बसतो वाजवायला आणि काहीतरी डोक्यात येतं साऊंडचं करत बसलं की त्याच्यातच वेळ होतं. त्यामुळे 10-10 तास मी त्याच्यातच बसलेला असतो. तू इतकं छान सगळं कीबोर्ड बद्दल एक्सप्लेन केलं आहे, टोन्स बद्दल एक्सप्लेन केलं आहे, तर थोडं रसिकांना नक्कीच वाटत असणार की सत्यजित आता काहीतरी बहुतेक वाजवून दाखवेल. तर जरूर एक काहीतरी तुला जे आवडेल ते जरूर जरूर. आपण एक काम करू, एक गाणं तर घेऊच की त्याचा एक पूर्ण आनंद मिळण्यासाठी आणि एक 3-4 गोष्टी मी अशा डेमॉन्स्ट्रेशन म्हणून दाखवीन की ज्या गिटारच्या असतील, अकॉर्डियनच्या असतील, ट्रम्पेटच्या असतील, म्हणजे ते नक्की काय बोललोय ते पण ज्या वेळेला पेटीवरती आपण गाणं वाजवतो त्यावेळेला आपल्याला मिंड वापरता येत नाही, म्हणूनच कीबोर्डवरती एक असा साऊंड केलाय ज्या योगे आपल्याला गाण्यातली मिंड, गायकांनी घेतलेली मिंड आपल्याला वाजवता येऊ शकते, त्याचा प्रयत्न आपण करू शकतो. तर एक जुनं गाणं आहे रफी साहेबांचं आणि लता दिदींचं, ते आपण ऐकूया. Beep beep.
एका कीबोर्ड प्लेअरला कायम अनेक रोल्स एका वेळेला पार पाडायचे असतात, तर व्हॉयलिन्सचा जो म्युझिक पीस असतो 40-40, 50-50 व्हॉयलिन्सनी वाजवलेला, त्याचबरोबर त्याला एक काउंटर पार्ट चेलोवरती असतो, तर नुसताच जर व्हॉयलिन्सचा पार्ट वाजवला तर त्या पीसची तेवढी मजा येत नाही, आणि चेलोचा पार्ट जर त्याच्याबरोबर वाजवला तर त्याची खूप जास्त रंगत येते. तसाच तो डिझाईन केलेला असतो, कारण तो सगळा पीस त्या दिग्गज अरेंजर्सनी डिझाईन केलेला असतो. त्यातल्याच एक शंकर जयकिशन साहेबांच्या एका गाण्यातला म्युझिक पीस आपण ऐकूया. ट्रम्पेट या वाद्याचा वापर खरं म्हणजे अतिशय छान मेलेडियस म्युझिकल पीसेस किंवा पंचमदांसारख्या म्युझिक डिरेक्टर साहेबांच्या गाण्यामध्ये मेलेडियस प्लस असं एकदम अटॅकिंग म्युझिक, असे म्युझिक पीसेस आपण जनरली ऐकतो. कॉमेडी अंगाचं त्या ट्रम्पेटचं वादन आपण खूप कमी वेळेला ऐकतो. एक गाणं तसं आहे ज्याच्यामध्ये तसं अरेंजमेंट आहे, म्हणून ते गाणं आपण ऐकूया. हाल कैसा है जनाब कामध्ये तसा म्युझिक पीस वाजलेला आहे, तर तो त्याचं एक आधीची ओळ फक्त वाजवतो. निले निले अंबर या गाण्यासाठी चा म्युझिक पीस आपण ऐकूया. क्या बात है सत्तू, काय रे काय तुझा हात आहे, म्हणजे मला प्रत्येक वेळेला शोले आठवतोय की हात मुझे दे दे ठाकूर. मी अजून एक महत्त्वाच्या मुद्द्यावर येणार आहे की ती एक तुझी पहचान पण आहे. की घराघरात तू जो लोकांना माहिती आहे ते रियालिटी शो सारे गमपमध्ये तू एक सगळं लीड तुझा पार्ट त्यात असतो, आणि मी तुझं डेडिकेशन तिथलं बघितलं आहे. म्हणजे कितकी छोटी होती आमची लिटिल चॅम्प्सच्या वेळेला, मी 6 महिने त्या सेटवर यायचो. त्या सारेगमपच्या करिअरबद्दल मला जरा सांग की त्या करिअरच्या एका स्टेपबद्दल. मस्त, अतिशय मस्त प्रवास आहे, आणि तो एक छान टर्निंग पॉईंट होता असं मला वाटतं. चौरंगचे कार्यक्रम तर मी करत होतोच, पण मोठ्या प्रमाणावरती काहीतरी एक रियालिटी शो करायचा असं ज्या वेळेला झी मराठीच्या टीमच्या डोक्यात आलं, त्यावेळेला त्यांनी कमलेश भडकमकर आमचा मित्र, त्याला पहिल्यांदा फोन केला की तू आम्हाला इथे म्युझिक इन्चार्ज म्हणून हवा आहेस. तर तो म्हणाला की त्यांनी पहिला फोन बहुतेक तरी मला केला होता की सत्तू मला इथे तू हवा आहेस, आणि त्यांना परफेक्शनची खूपच जास्त अशी हे असणार आहे आणि त्यामुळे थोडंसं आपल्याला वरती प्रेशर असणार आहे. म्हटलं ओके, आता आपल्याला ते करायचं आहे. एकदा घेतलं अंगावरती म्हटल्यानंतर म्हटलं जे काही प्रयत्न आपण मॅक्सिमम पॉसिबल सगळं करू. आणि तो प्रवास सुरू झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तिथे स्पर्धा आहे म्हटल्यानंतर रिटेक नाही हा सगळ्यात मोठा, म्हणजे एका दृष्टीने ते चॅलेंज होतं, पण एका दृष्टीने ना त्याचा आनंद हा होता की आपण जसं ऐकतो की पूर्वीचे सगळे दिग्गज कलावंत, मग लक्ष्मीकांत प्यारेलाल असतील, पंचमदा असतील, यांच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग्समध्ये लाईव्ह रेकॉर्डिंग्स व्हायची, आणि त्या स्टुडिओत असे 100-125 वादक आहेत, आणि लाल लाईट लागल्यानंतर सगळं गाणं लाईव्ह वाजवायचं. करेक्ट. तो अनुभव आताच्या रेकॉर्डिंगची पद्धत बदलल्यामुळे निश्चितपणे येत नाही, ट्रॅक रेकॉर्डिंग आहे, पण आम्हाला सारे गमपनी मात्र तो अनुभव दिला. कारण एकदा टेक सुरू झाल्यानंतर गाण्यामध्ये कुठेही कधीही आजपर्यंत जेवढं काही लोकांनी सारेगमपचं शूटिंग बघितलेलं असेल किंवा पार्टिसिपेंट्स बघितले असतील, कुठलाही रिटेक झालेला नाही. म्हणजे एकदा तर असं झालं होतं की अचानक पॉवर गेली आणि अर्ध्या फ्लोअरवरचे लाईट्स गेले,
गाणं तसंच कंटिन्यू झालं आणि आमच्या डिरेक्टरने सांगितलं की आपण लाईटसाठी हा टेक दाखवू तर शकणार नाही, आपल्याला टेक परत घ्यायला लागेल, पण मार्क मात्र आधीच्या टेकवरूनच दिले जातील. त्यामुळे शूटिंगसाठी आता फक्त हा आपला टेक, पण जे लोकांनी ऐकलं ते आधीच्या टेकमधलंच ऐकलं, त्यामुळे ते आम्ही तिथे प्लेबॅक केलं आणि आम्ही त्याच्यावरती ते माइमिंग केलं. नशिबाने त्या सिंगरची त्याच्यात काही अशी मेजर चूक बीक नव्हती, त्याच्यामुळे मार्क पण जजेसनी पण कॉमेंट्स त्या आधीच्या टेकवरूनच दिले. सो तो अनुभव जो होता ना तो आम्हाला खूप, हे पडद्यामागचं काही काही वेगळं, क्या बात आहे. त्यामुळे त्याची मजा येते. पण त्याच्यामध्ये मला एक गोष्ट ऍड करावीशी वाटते की जसं मगाशी आपण बोललो की एक फांदी हात चांगला करणं आहे, एक फांदी साऊंड चांगले करणं आहे, पण एका कीबोर्ड प्लेअरसाठी ना सगळ्यात महत्वाचं असतं की त्यांनी स्वतः जर ते गाणं लिहिलं ना किंवा ऐकून वाजवलं ना, पाठ असेल किंवा लिहिलेलं असेल. आज काय होतं, संगीत संयोजक अमुक अमुक आहे, पण तरी मी जर ज्या कार्यक्रमात असेल तर 90% ऑफ द टाइम्स माझ्या बाबतीत तरी असं झालं आहे की तो रियालिटी शो असेल किंवा स्टेजचा कार्यक्रम असेल आणि संगीत संयोजक दुसरा कोणीही असेल, तरी माझ्याकडे माझं पेपर वगैरे मी लिहितो, मी फॉलो त्या माणसाचं करीन. आज परागने लिहिलंय, सगळेजण परागचंच नोटेशन वाजवत आहेत, तर मी पण तोच पेपर समोर ठेवीन, पण मी ते ऐकलेलं आहे आणि मी ते ऐकायची गरज का आहे. तर सारे ग म ग रे, सारे ग म ग रे, सारे ग सारे नी, हे म्युझिक प्यार हुआ इकरार हुआ सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर, पण ते लिहिताना आपण तसंच लिहिणार सारे ग म ग रे, पण ते आपण वाजवताना तसं नाही वाजवत, सारे टट 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 ग म ग रे, तर हे मला ऐकल्याशिवाय कळणार नाही. आधीच मला नक्कल करायची आहे, तीच जर मी फक्त समोर नोटेशन ठेवून ते नोटेशन आहे तसं वाजवलं तर जो पीस जसा वाजलाय ना तसं नाही वाजणार नाही. त्यामुळे आपण लिहिलंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये माझा खूप वेळ जातो, अगदी मान्य आहे, पण तरी सुद्धा आणि मी त्याच्यामुळे कार्यक्रम पण तसं म्हटलं तर कमी करतो. 25 गाणी आहेत आणि 12 गाणी बसली आहेत तर मी त्या कार्यक्रमाला जातच नाही. अरे सगळं लिहिलेलं आहे सर, तू ये, मग नाही नाही मी येणार नाही, मजाच नाही त्याच्यात, कारण आपणच एन्जॉय नाही करत तर मग काय मजा नाही मग त्याच्यात. आपल्याला लिहिलं पाहिजे आणि किंवा पाठ तरी पाहिजे, हे एक मी कायम पाळतो. ते सिन्सिअरिटी मी दोन्ही बाबतीत बघितली आहे तुझी, की मी मगाशी उल्लेख केला की 6 महिने मी केतकी लहान असताना त्या शेड्यूलमध्ये होती, मी रिहर्सल्स त्या मुलांच्या बघायचो. म्हणजे मला जसं वाटायचं की अरे हे गाणं 8 वेळा 10 वेळा रिहर्सल घेतले, पण नंतर अत्यंत आदराने प्रेमाने ती सगळी मुलं सत्तू दादा का म्हणायची याच्या मागे, की सत्तूदारांनी एकदा त्याच्या चेहऱ्यावर जरी दाखवत नसला की एक छान दिसत, बऱ्याचदा दिसत नाही, दिसत नाही, पण एकदा ती पण मुलं सुद्धा नंतर तयार झाली होती की सत्तूदारांनी असं केलं की त्यांना कॉन्फिडन्स यायचा, हा आणि त्यांना तू खूप बुस्टअप करायचा. आणि दुसरं मी हे पण ऐकलं आहे तुझ्या बाबतीत की सगळे म्युझिशियन सांगतात की सत्तू असला की सगळे निवांत असतात, की तो सगळ्या गाण्यांची जे काय लिस्ट असेल त्याचे नोटेशन देणार, त्याचं हार्मनी लिहिलेली असणार, त्याचा टेम्पोपासून सगळं लिहिलेलं असणार, त्यामुळे हा तुझी एक ही मेहनत आहे उगीच तुला मिळालेलं नाव नाही. एक सांगतो माझ्या तरी मते हे सगळं टीमवर्कचं काम आहे. तू सारेगमपचा उल्लेख केलास, एक उदाहरण द्यायचं झालं तर मी आणि निलेश परब किंवा मी आणि अर्चिस लेले रिहर्सलला जायचो बरोबर, आणि फ्लोअरवरती त्या शूटच्या दिवशी बाकीची सगळी वादक मंडळी ॲड व्हायची, ती तेवढीच तयार आहेत. माझ्याकडे ते जर गाणं लिहिलेलं नसेल तर ते मग ते अमरला कसं कळणार, मग ते मनीष, म्हणजे त्यांना गाणं माहिती असणारच आहे, त्यांनी पण अनेक कार्यक्रम अनेक वर्ष सगळं वाजवलेलं असल्यामुळे कुठलं गाणं माहिती नाही असं नाही आहे, पण 4 जण एकत्र काहीतरी वाजवतात म्हटल्यानंतर तोच कॉर्ड आणि तीच ग्रेस म्युझिकमध्ये यायला हवी. ग्रेस म्हणजे इतर सुरांची जी जागा असते ती, त्या ते सगळं करत असताना ते कोणाकडे तरी लिहिलेलं असेल तर बरं, तो वेळ माझा आधी जातोय ना, ठीक आहे. एकदा त्या फ्लोअरवरती गेल्यानंतर मग काही प्रश्न येत नाही, तुझ्याहीकडे तोच पेपर आहे, माझ्याहीकडे तोच पेपर आहे. सो ते वाचतं पण छान आणि त्यांच्यासारखे माणसांचं पण जास्त क्रेडिट आहे. आम्ही तर रिहर्सल करायचो, ते तर शूटच्या दिवशी यायचे आणि एका रिहर्सलमध्ये पटकन टेक वाजवायचे. लोकांना बघताना असं वाटायचं की अरे काय छान वाजवतात 6 जण, पण त्यांचं पण क्रेडिट तेवढंच आहे. म्हणजे हे सगळं टीमवर्क आहे, एकट्याचं नाही आहे. तू आता उल्लेख केलास, म्हणजे बोलता बोलता हार्मोनियमचा केलास किंवा कीबोर्डचा उल्लेख केलास, पण आपले आपण ज्यांना अत्यंत प्रेमाने म्हणजे आदराने त्यांच्या अगदी रिस्पेक्टनी रिस्पेक्टफुली ज्यांच्याबद्दल खूप बोलतो, एक गुरुस्थानी ज्यांना मानतो ते म्हणजे अप्पा वडावकर. त्यांनी तुला अकॉर्डियन गिफ्ट दिलं आहे असं मला कळलं. अकॉर्डियन हा वेगळाच प्रकार आहे, म्हणजे त्यात कीबोर्ड दिसत नाही असं वाजवणं आलं आणि सगळ्या प्रकारच प्लेईंग स्टाईलच वेगळी आहे. कमलेशच्या एका रेकॉर्डिंगला तू अकॉर्डियन वाजवलं होतंस एका प्रोजेक्टमध्ये आणि तेच प्रोजेक्ट सुरू होतं. दुसऱ्या दिवशी मनहरीदा टेक वाजवायला त्या स्टुडिओत आले आणि जस्ट कल क्या काम हुआ है मैं आपको सुनाता हूँ असं म्हणून तू वाजवलेला अकॉर्डियन जो पार्ट होता तो ट्रॅक ऐकवला. मनहरीदांनी म्हटलं की अरे
एक एरसीने मजा आहे क्या, केवढी मोठी पावती आहे मग हे सगळं तू कसं, मला तेच पुन्हा त्याच मुद्द्यावर यायचं आहे की हे तू कसं एकदम पटकन असं काही नाही आहे. कमलेशचं काम म्हटल्यानंतर आमच्याकडे टेन्शन का नसतं. कमलेश सर एक काही हे बघ कसं आहे, काही अरेंजर्स असे असतात की हे बघ हा माझा पीस आहे, हा असाच्या असा वाजव, काहीही याच्यामध्ये एक्स्ट्रा करू नको आणि विचार करू नको, असे काही अरेंजर्स आहेत. आणि कमलेश अशा प्रवृत्तीचा माणूस आहे की मी तुला पीस सांगतोय माझा, तू तो वाजव, त्याच्यानंतर मी आता म्हणजे तुझ्याही ते गाणं मुरेल. करेक्ट. तू जसं जसं ऐकत जा, कारण काय होतं तो जेवढं ते ऐकतोय गाणं तेवढं काय आपण ऐकलेलं नसतं, आपण त्या दिवशी गाणं वाजवायला गेलेलो असतो, पण ते अर्धा तास पाऊण तास दोन तीन पीसेस होईपर्यंत आपल्याला ते गाणं डोक्यात बसलेलं असतं. मग तो म्हणतो की आता मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते गाणं लावतो, तुला जे हवं ते त्याच्यात वाजव, एखादा फिलर असेल किंवा एखादं काही ब्रिज असेल छोटासा, तर ते जर तुझ्या हातातनं काही पटकन चांगलं येऊ शकतं, कारण वाद्य तुझं आहे. बरोबर. जरी डोकं माझं असलं तरी, सो तुझं काहीतरी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकतं या मताचा तो असल्यामुळे ते. आता अकॉर्डियन वाजवायचं म्हटल्यानंतर आपण परत तेच आहे, कीबोर्ड सारखंच आहे. मी कोणालाच वाजवताना बघितलेलं नाहीये, त्या काळात मी इतकं सुराज काकांना पण बघितलेलं नव्हतं. ऐकूनच जे काय रूप तेरा ऐकलंय, अमुक ऐकलंय, तर त्या स्टाईलने ते वाजवलं गेलं. पण आणि त्याने ती दाद दिली, पण ती माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. आणि अकॉर्डियन वाद्य सोपं नाही आहे, एक म्युझिशियन म्हणून मला माहिती आहे. आणि जसं लोकांना दिसतं स्टेजवरचं तुझं वाजवणं, म्हणजे रियालिटी शोज म्हणा किंवा स्टेज परफॉर्मन्सेस म्हणा, रेकॉर्डिंग्सच्या फिल्म म्हणजे स्टुडिओमध्ये जे आपण फिल्म्स करता वगैरे काम करतो, त्यातसुद्धा तू प्रीतमजीन करता, विशाल शेखरजी, त्या प्रवासाबद्दल मला थोडंसं सांग. कुणीतरी माझं नाव सजेस्ट केलं असेल, मे बी पहिलं रेकॉर्डिंग मला वाटतं 30 मार खान या चित्रपटासाठी होतं. बरं. आणि ते माझ्यामध्ये विजयनेच कदाचित नाव सजेस्ट केलं असेल. तर आणि अलीकडे सगळी प्रोग्रॅमिंगचा सगळा विषय असल्यामुळे लाईव्हचं काम तसं खूप कमी असतं, आणि त्यातल्या त्यात अकॉर्डिंग किंवा हार्मोनियमचं तर अजूनच कमी असतं. बरोबर. पण 30 मार खान असेल किंवा प्रीतमजींकडचं काम असेल, अरेंजर्स वेगवेगळे असतात आणि प्रत्येक वेळेला संगीतकार स्टुडिओत असतो तसं नाही. बरोबर. त्या अरेंजर्सकडे जायचं, ते लोक पीस सांगतात. बरेचदा गाणं रेकॉर्ड झालेलंच नसतं, सिंगरच्या आवाजात आपल्याला ते ऐकायला मिळतही नाही किंवा ते ऐकवत नाहीत मुद्दाम, ते सगळं सिक्रेसी ठेवायला, त्यामुळे ते सांगतात तेवढंच वाजवायचं. आपल्याला कधी कधी अंदाजच येत नाही की काय चाललंय नक्की. कमलेशचा एखाद्या अल्बममध्ये मी अख्खं गाणं ऐकू शकतो जाऊन, जसं तू म्हणालास की मनारीदा गेले आणि त्यांना आधीचं गाणं त्यांनी ऐकलं किंवा तसं, तशी इकडे काही सोयच नाही. त्यामुळे ना यू आर नॉट, म्हणजे पूर्ण तुम्ही असे इन्व्हॉल्व्ह होऊन ते मुरतच नाही तुमच्या आधी अंगात, त्यामुळे पूर्णपणे तो अरेंजर सांगेल तेवढंच करायचं आणि धावत सुटायचं, तो त्याचं काय ते पुढे बघेल. मी असं ऐकलं तू जिंगल्स करता वगैरे सुद्धा खूप काम करतो, स्पेशली हार्मोनियम आणि अकॉर्डियन करता तुला बोलवलं जातं. पूर्वी फिरोजबाई होते जे वाजवायचे, आता ती जागा हळूहळू सत्तू घेतोय असं मला अगदी ऑथेंटिक माणसाकडनं कळलं. तू हे सांगतोयस ना, हे मला हे नाव म्हणजे तुझ्यामुळे हे कळतंय की पूर्वी ते होते. मला खरं सांगायचं तर या जिंगल फील्ड मधलं आधीचं काही एवढं माहिती पण नाहीये, टू बी व्हेरी फ्रँक. बर. पण जिंगल्स एक काही आठवतंय तुला कुठल्या जिंगल्स अशा ज्या आपण ऐकतो त्या? हो, भरपूर आहे. म्हणजे एअरटेल आहे, बरं, त्यानंतर होंडा सिटी आहे, मारुतीची ती काय कॅरी आहे, वाघ बकरी चहा आहे, वा डेल मॉन्टे आहे, तनिष्क आहे, भरपूर आहेत. फेसबुकच्या आता अमेझॉन प्राईमच्या आहेत किंवा IPLच्या आहेत, खूप आहेत. असे काय म्युझिशियन्सचं हे असं असतं, ते सगळे पडद्यामागचे कलाकार किती छान छान गोष्टी आपण सहज ऐकतो कारमधून जाताना, पूर्ण प्रवास करताना आपण तासन तास गाणी ऐकत असतो, पण त्याच्या मागे काय टॅलेंट आहे हे असे लोक असतात, म्हणून ते आपल्याला गाणं छान ऐकू येतं आणि त्याचा आपण आनंद घेत असतो. सत्तू, आता इतके वर्षाच्या तुझ्या कारकिर्दीमध्ये सगळं ग्लॅमर आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, बाहेर गेल्यानंतर लोक पटपट पटकन ओळखतात, लगेच सह्या घ्यायला येतात, हे ते सगळं असतंच कलाकार म्हटल्यानंतर, पण अशी एखादी कुठली आठवण आहे का की जी या निमित्ताने तुला सांगावीशी वाटेल, शेअर करावीशी वाटेल? नक्कीच आहे. जसं तू म्हणालास की मनहरिदान सारख्या वादकाने विचारलं की हे म्युझिक केरसी लॉर्डने वाजवलंय का, त्याला कारणीभूत जी व्यक्ती आहे ती म्हणजे आप्पा वढावकर आहे. कारण जे अकॉर्डिंग मी वाजवलं ते मला आप्पा वढावकर यांनी गिफ्ट दिलेलं होतं. त्यामुळे इतक्या दिग्गज कलावंताने आणि इतक्या दिग्गज वादकाने आणि संगीत संयोजक असलेल्या माणसाने ते वाद्य त्यांनी का दिलं, तर एक वाद्य आता त्यांनी जर ते वाजवणं थांबवलं तर ते विकू नये ही त्यांची भावना आहे आणि ती मला खूप मोठी वाटली. हे कोणाला द्यावं, तर सत्तूला आपण देऊया, सत्तू त्याचा काहीतरी वापर करेल. त्यावेळेला खरं तसं खूप हे 97 सालची गोष्ट आहे, त्यामुळे त्यावेळेला त्याच्यासाठी असे काही खूप अवेन्यूज ओपन नव्हते आणि त्यावेळेला जिंगल्स वगैरे इतकं किंवा पिक्चरसाठी मी वाजवीन हे मलाही माहीत नव्हतं. पण
व्हॅल्यू ॲडिशन त्या वाद्याचं सुद्धा होतं की हार्मोनियम लेके आ जा असं जिंगलला मला सांगितलं. और काय बजत आहे म्हटलं अकॉर्डिन आहे मेरे पास तर लेके आ. वा वो भी ट्राय करेंगे. तर मी कोणाला तरी पाठवलं आणि तो अकॉर्डिन मागवून घेतला तर त्या जिंगलमध्ये तो वाजवला गेला. सो हे सगळं त्या आप्पांमुळे झालं. किंवा प्रत्येक वेळेला तेच आहे की त्या कीबोर्डमध्ये सगळेच गुरु आहेत. म्हणजे फक्त मकरंद कुंडली आणि फक्त अनिल केरकरे गुरु असू शकत नाहीत. मला पराग हार्मोनियम वाजवताना दिसला, मला मनीष कुलकर्णी बेस वाजवताना दिसला, मला आदित्य हार्मोनियम वाजवताना दिसला, मला महेश खानोलकर व्हायोलिन वाजवताना दिसले. आपल्या कीबोर्ड प्लेयर्ससाठी हे सगळेच गुरु आहेत. बरोबर. ते वाद्य वाजवताना त्या माणसाला आपण बघतो आणि हे काय मुलाखतीत फक्त सांगण्याची गोष्ट नाही, हेच आहे, हे तुम्ही डिनाय करूच शकत नाही. बरोबर. त्यात रमाकांत परांजपे असतील, नाहीतर अजून अमरोक असतील, खूप आहेत. म्हणजे सगळेच वादक हे आपले गुरु आहेत. वा वा मुळात वा. मी आणखीन एका मुद्द्यावर येणार आहे की तू तुझा अत्यंत प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे जादूची पेटी आणि तू काय जादूगार, काय कॉम्बिनेशन आहे त्याबद्दल मला सांग. डॉक्टर विद्याधर ओक आदित्यचे वडील, त्यांना एक दिवस अशी कल्पना आली की सत्तू आणि आदित्य तू मिळून दोघं मिळून तुम्ही काहीतरी चालू करा. ही पेटी जी आहे ती खरोखर जादूची पेटी आहे. पण जादूची पेटी हे वेगळ्या अर्थाने म्हणण्याची प्रथा आहे एवढे वर्ष. पण म्हणे ही पेटी पण इतकी जादूची आहे बघ ना, ह्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं, तर तुम्ही हे सगळं का नाही दाखवत? आणि अर्थात म्हणे तुझा कीबोर्ड पण आहे, ती सुद्धा एक उत्तम प्रकारची जादूची पेटी आहे आणि त्यातनं तुम्ही काय काय करत असता, तर हे सगळं तुम्ही का नाही करत? तर आधी आमच्या डोक्यात प्रश्न पडला की हो, पेटी वाजवणार, गाणी वाजवणार, सगळं डेमॉन्स्ट्रेशन देणार, हे कीबोर्ड असा, हे टोन असा, हे वाद्य असं, किती वेळ? 15 मिनिटं 20 मिनिटं. कारण शेवटी शब्द नाही आहेत, गायक नाही म्हटल्यानंतर आम्हाला पण खूप प्रश्न पडला होता की किती मिनिटं ऐकून घेतील लोक, 15-20 मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास. पण तो कार्यक्रम 2.5-3 तास होतो. त्याचे जवळजवळ 150 प्रयोग आता झालेले आहेत, 132 प्रयोग झालेत ऍक्च्युली. आणि त्याची अमेरिका टूर सुद्धा झालेली आहे 12 प्रयोगांची, उत्तम. आणि जिथे जिथे म्हणून जातो, हिंदी भाषिक असतात तिथे आम्ही बेमिसाल बाजा नावाने कार्यक्रम करतो आणि मराठी भाषिक असतात तिथे जादूची पेटी नावाने करतो. आणि दोन्ही असतात तिथे आम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा निवेदन केलेलं आहे काही ठिकाणी अमेरिकेत. तर निवेदन सुद्धा आम्ही दोघंच करतो आणि तो मला प्रश्न विचारतो, मी त्याला प्रश्न विचारतो, असं आदित्य आणि मी मिळून तो कार्यक्रम करतो. आणि कार्यक्रम ऍक्च्युली लोकांना आवडतो आणि आपल्या घराघरातलं वाद्य आहे पेटी. हे सर्वसाधारणपणे सर्व घरांमधलं बघितलं जाणारं वाद्य आहे. पण त्यातल्या त्यामध्ये काय काय गंमत आणि जादू दडलेली आहे ते बऱ्याचदा लोकांना माहिती नसतं. सो ते सगळं दाखवण्याचा प्रपंच म्हणजे हा जादूची पेटी. पण तो एक इंटरेस्टिंग होत असेल कार्यक्रम की मी फार थोड्या वेळाकरता बघितला होता की निवेदक उत्तम ते बोलतातच, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण एक म्युझिशियन त्याबद्दल, वाद्याबद्दल किंवा आत ॲक्च्युली कसं वाजलंय, काय वाजलंय, हे तुम्ही लोकांनी सांगणं हा एक वेगळा प्रकार नक्कीच होता. आम्ही काही उत्तम निवेदक नाही, मुळात आम्ही निवेदकच नाही. त्यामुळे ते एखादा निवेदक छान शैलीत जसं बोलेल तसं आपल्याला इन्फॉर्मेशन, आपल्याला जे मांडायचं आहे ना ते आपले विचार आहेत. करेक्ट. सो ते कनेक्ट लोकांशी जास्त डिरेक्ट होतो असं मला वाटतं. वा वा सत्तू, तुझा छान, तू अगदी वेळ, भरपूर वेळ स्वरश्री करता आणि पर्सनली माझ्याकरता दिलास, याबद्दल मनापासून थँक्स. खरं तर आपले रिलेशन अजिबात तसे नाही, थँक्स बिंग्स, पण माझा थोडा हट्ट होता की तू या माझ्या सिरीजमध्ये तू असायलाच हवा होता. आता सांगतेकडे आपण येतोय तर मला वाटतं जी सांगता म्युझिकलच व्हायला पाहिजे. जरूर, तू काहीतरी छान जरूर ऐकव. तू एवढे प्रश्न विचारलेस पण मला एक गोष्ट मला रसिकांसमोर सांगायची. स्वरश्री आणि ध्येयवेडे कलाकारचे सगळेच भाग आपण बघितलेत आणि रमाकांत परांजपे, सुरेशजी वाडकर यांच्यासारखे दिग्गज कलावंतांबरोबर आमच्यासारख्या पिढीतल्या लोकांना सुद्धा बोलवून आमच्याशी गप्पा मारण्यात आल्या आणि आमच्या मनात काय आहे ते मांडायची संधी कुठेतरी मिळाली. आणि सगळ्यात आनंद विशेष करून मला या गोष्टीचा होतोय, एखादा वादक ज्या वेळेला एखाद्या वादकाला बोलवतो आणि तो सुद्धा तेच वाद्य वाजवणारा वादक, एक उत्तम संवादिनी वादक आणि उत्तम कीबोर्ड वादक पराग माटेगावकर ज्या वेळेला मला बोलवतो त्यावेळेला खरं सांगायचं तर तो आनंद खूप वेगळा असतो. आणि या सगळ्या फॅमिलीचा मला भाग करून घेतल्याबद्दल, ज्या पद्धतीने त्यांचं करिअर त्यांनी घडवलं, सुवर्ण असेल, पराग असेल, अमोल असेल आणि नंतरची पिढी म्हणजे केतकी असेल, या सगळ्यांबरोबर त्यांनाही तो स्ट्रगल माहिती आहे. आज त्यांनी मला प्रश्न विचारले, ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टींमधनं तो सुद्धा स्वतः गेलेला आहे आणि अख्खं घर गेलेलं आहे. सो असं सगळं असताना हा खूप मोठा मान मी मला समजतो आणि सगळ्यासाठी परत आभार नाही मानत पण सगळ्यासाठी धन्यवाद.
नमस्कार, मी सत्यजित प्रभू. स्वरश्रीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.